पवनी तालुक्यातील शिंदपुरेतील शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या मशीनवर रात्रीच्या वेळी वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला असून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्यासह तालुक्यात हजेरी लावली. यात शेतकऱ्याचं शेतमालांचं नुकसान तर झालंच, पण शिंदपुरी येथील सहादेव मेडवाडे यांच्या शेतात असलेल्या मशीनवर वीज पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचं अंदाजे 1.25 लाखाचं नुकसान झालं आहे. शेतकरी हा अल्पभूधारक असून वीज पडून मशीन मरण पावल्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं असून शासनानं तत्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे. माझी जमीन शिंदपुरी येथे आहे आणि रात्री 10 वाजेच्या दरम्यान वीज पडल्याचा असा झाला आणि 3 मशीन मृत्यू पावल्या. तरी तहसीलदार साहेबांनी किंवा एवढं माझं नुकसान झालं, 1.25 लाखाचं मला नुकसान झालं, तरी तहसीलदार साहेबांनी माझा भरपाई करून द्याने द्यावं. कोणी आले होते का इथे? इथं तलाठी आले होते, पोलीस आले होते, पोलिसांना पंचनामा वगैरे केला, वैद्य डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरनी सांगितलं शॉकचं कारण आहे. प्रशांत पिसे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भंडारा.